हिंदू पदपादशाही भाग चार प्रायोजक मित्र मित्रमेळा अबुधाबी सर्वत्र नगरेच्या नगरे, नगरे आणि प्रांतच्या प्रांत शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी आपल्या सुटकेला यावे म्हणून निकडीची बोलावणी पाठवून आशेने प्रतीक्षा करीत बसत आणि मराठ्यांनी मुसलमानांचे हिरवे फडके फाडून फेकून दिले आणि त्याच्या जागी मराठ्यांचा भगवा झेंडा वर मान करून डोलू लागला असे पाहिले म्हणजे आनंदाने नाचू लागत आम्ही केलेल्या विधानाच्या पुष्टीकरणार्थ केवळ एकच उदाहरण म्हणून सावनूर प्रांतातील हिंदूंना मुसलमानी राज्याखाली इतपू पर राहणे असह्य झाले तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना जे पत्र पाठवले त्याचा आम्ही उल्लेख करतो हा युसुफ फार खस्त आहे बायका पोरांस उपद्रव देणे जुलूम गोवधादिनिंद्य कर्मे करतो आम्ही त्यांच्या हाताखाली वागण्यास कंटाळलो तुम्ही हिंदू धर्माचे संस्थापक म्लेंछांचे नाशक म्हणून तुम्हाकडे आलो तुम्हाकडे आम्ही आलो म्हणून आमचे द्वारी चौकी बसली आहे अन्न वाचून जीव घेण्यास उद्युक्त झाले आहेत तरी रात्रीचा दिवस करून येणे महाराष्ट्राच्या बाहेरच्या आपल्या सहधर्मीयांनी केलेल्या ह्या हृदयद्रावक विनंतीचा महाराजांनी अवहेर केला नाही हे सांगायला नकोच प्रसिद्ध मराठी सेनासारंग हंबीर राव हे लागलीच तेथे धावून गेले आणि त्यांनी विजापूरच्या सैन्याचा अनेक स्थली पूर्ण पराभव करून मुसलमानांच्या मगरमिठीतून हिंदूंची मुक्तता केली आणि त्या प्रांतातून त्यांची सत्ता उठवून लावली आपल्या पुणे आणि सुपे येथील लहानशा संस्थानांची उत्तम व्यवस्था लावल्यावर बारा मावळे संघटित करून शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ पंधरा सोळाव्या वर्षी आपल्या निवडक मंडळींच्या सहाय्याने शत्रूला एकदम चकित करून आणि मारे चढवून तोरणा आणि इतर महत्वाचे गड हस्तगत केले अफजल खानाच्या हाताखालच्या विजापूरच्या सैन्यावर बिनतोड आणि पूर्ण विजय मिळवल्यावर त्यांनी प्रत्यक्ष मुघलांशी उघड युद्ध आरंभिले कधी शरण गेल्यासारखे दाखवून तर कधी अकस्मात घाले घालून पण केव्हाही त्यांना चकवून जेव्हा महाराजांनी मुसलमानांच्या अनेक सरदारांचा आणि सेनापतींचा धुव्वा उडवून दिला तेव्हा त्यांच्या शत्रूच्या हृदयात इतकी धडकी भरली कि औरंगजेबाला सुद्धा काही वेळ पर्यंत वैमनस्य मिटवून त्यांना जाळ्यात फसवायचा प्रयत्न करणे अधिक शहाणपणाचे वाटले पण महाराज ह्या छलयुद्धातही म्हणजे कपटयुद्धातही औरंगजेबाचे गुरु ठरले आग्र्याचा त्याचा कपटी डाव त्यांनी फसवला आणि बंदिवासातून अनाहत म्हणजे कोणताही आघात न होऊ देता निसटून ते रायगडाला सुरक्षित जाऊन पोचले त्यांनी लागलीच मुघलांशी पुन्हा युद्ध मांडले आणि पहिल्याने सिंहगड परत घेतला त्यांच्या इतर सेनानायकांनी जिथे जिथे मुसलमान सापडले तिथे तिथे त्यांना प्रचंड चोप देऊन नाव गाजवले अशा रीतीने सामर्थ्य वाढवता वाढवता शेवटी शिवाजी महाराजांनी आता आपल्याला हिंदू छत्रपती हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती यांचा पुरस्कर्ता म्हणून विधीपूर्वक अभिषेक करून घेणे शहाणपणाचे आणि सुरक्षित आहे असे ठरवले विजयनगरच्या पतनानंतर तोपर्यंत कोणाही हिंदू राजाचे स्वतंत्र राजा छत्रपती म्हणून अभिषेक करून घेण्याचे धैर्य झाले नव्हते ह्या राज्याभिषेकाने मुसलमानी सैन्याच्या अजिंक्यतेच्या भ्रमाचा भोपळा नित्याचा फोडला ह्यानंतर रणक्षेत्रात मुसलमानांना हिंदूंची बरोबरी केव्हाही करता आली नाही हा झालेला परिणाम ज्यांनी तो घडवून आणला त्यांना सुद्धा अद्भुत चमत्कारासारखा वाटला हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धाचे जे प्रत्यक्ष द्रष्टे होते त्या श्री रामदास स्वामी यांनी आपल्याला दिसलेल्या दिव्य स्वप्नाचे गूढ उद्गारांनी भरलेले काव्य गायले आहे त्यात त्यांनी आपल्याला पूर्वी स्वप्नात ज्या गोष्टी दिसल्या होत्या त्यापैकी आता बहुतेक प्रत्यक्ष घडून आल्या असे साश्चर्य उद्गार काढले आहेत स्वप्नी जे देखिले रात्री ते, ते तैसेची होत असे हिंडता फिरता गेलो आनंदवन भुवनी बुडाले सर्वही पापी हिंदुस्थान बळावले अभक्तांचा क्षयो झाला आनंदवन भुवनी कल्पांत मांडिला मोठा मुलेंछ दैत्य बुडावया कैपक्ष घेतला देवी आनंदवन भुवनी येथून वाढला धर्म राजधर्मासमागमे संतोष मांडिला मोठा आनंदवन भुवनी बुडाला औरंग्या पापी मुलेंछ संहार जाहला मोडिली मांडिली छत्रे आनंदवन भुवनी बोलणे वाउगे होते चालणे पाहिजे बरे पुढे घडेल ते ते खरे आनंदवन भुवनी उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया जप तप अनुष्ठाने आनंदवन भुवनी स्मरले लिहिले आहे बोलता चालता हरी राम करता राम भोगता आनंदवन भुवनी आपण चालवलेले युद्ध हे ईश्वराच्या ध्वजेखाली चालवलेले धर्मयुद्ध आहे या दृढ भावनेमुळेच शिवाजी महाराजांनी स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना करण्यात यश आल्याबरोबर ते सर्व आपल्या धर्म आणि राजकारणातील गुरूंच्या स्वामी रामदासांच्या चरणी अर्पण केले आणि हे ईश्वरी कार्य आहे ह्या भावनेमुळेच उलट श्री श्रीरामदासांनीही ते पुन्हा आपल्या विख्यात शिष्याला जनतेच्या कल्याणासाठी आणि ईश्वराच्या कीर्तीसाठी ठेवलेला विश्वासनिधी म्हणून परत दिले आणि सांगितले राज्य शिवाजीचे नव्हे राज्य धर्माचे आहे राजा छत्रसालाच्या पराक्रमाचे वर्णन ज्या ऐतिहासिक काव्यात केले आहे त्या छत्रप्रकाश काव्याचा करता स्वतः बुंदेला हिंदू असूनही मराठ्यांच्या ह्या उठावणीचे त्याने केलेले वर्णन किती प्रांजल स्तुतीने भरले आहे तीच गोष्ट प्रख्यात राष्ट्रीय भूषणाची मराठ्यांच्या ह्या कृत्यांकडे हे दोघे कोणत्या दृष्टीने पाहतात हे पाहण्यासारखे आहे स्वत जन्माने मराठे नसूनही श्री शिवाजी महाराजांपासून बाजीरावांपर्यंत मराठी वीरांनी सर्वभर केलेल्या जयशाली आक्रमणाचा त्यांना जातिवंत इतकाच अभिमान वाटतो भूषण कवीने तर स्वतः उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्व हिंदुस्थानभर हिंडून शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या सवंगड्यांच्या महत्कृत्यांची विजय गीते गायली आणि सर्व हिंदूंना ह्या हिंदू स्वातंत्र्याच्या युद्धात भाग घेऊन पराक्रम करायला प्रवृत्त केले विस्तार भयामुळे आम्हाला त्याच्या ओजस्वी कवितांपैकी काही ओळीच येथे उद्धृत करणे शक्य आहे काशीजी की कला जाती मथुरामे मस्जिद होती शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी राखी हिंदूबानी हिंदूबान के तिलक राख्यो स्मृति और पुराण राख्यो वेद विधि सुनी में राखी रजपूती राजधानी राखी राजन की धरा में धर्म राख्यो राख्यो ज्ञान गुन गुनि में भूषण सुख बिजीती हद मरहट्टन की देश देश कीरत बखानी तब सुनी में साही के सुपूत शिवराज समशीर तेरी दिल्ली दलदाबी के दिवाल राखी दुनी में अशा रीतीने सह्याद्रीच्या शिखरावरून हिंदू धर्म आणि हिंदू पदपादशाहीच्या नावाने मराठी तुतारीतून तु निघालेल्या प्रक्षोभक आव्हानाने आणि रणगीताने महाराष्ट्राच्या सीमेच्या पलीकडे दूरपर्यंत सर्व हिंदू जनतेची मने हलवून जागृत केली आणि त्यांची निश्चिती करून दिली की मराठ्यांनी आरंभिलेल्या परक्यांच्या भ्रष्ट मुक्त करायचे स्वप्न इतके विशाल आहे लेखक हिंदुत्व पुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी अनुवाद वी वी पटवर्धन वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे